सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला प्रोटीन युक्त पौष्टिक असा चण्याचा काढा किंवा चण्याचा रस्सा चण्याचं सूप देखील याला म्हणू शकता तो करून दाखवणार आहे। त्यासाठी हे गावठी चणे घेतलेले आहेत मी। हे तीन वाट्या चणे मी स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून आणि भिजत ठेवले होते रात्रभर। इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। मोठा होता पाकळी मोठी होती म्हणून 10-15, छोट्या असल्या तर जास्त घ्या। 2 ते 2.5 इंचा आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे। खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्र 2 घेतलेले आहेत। हे दालचिनीचे 3 ते 4 तुकडे, 1 मसाला वेलची, 3 हिरव्या वेलच्या आणि 10 ते 12 काळं मिरं आणि 6 ते 7 लवंग घेतलेले आहेत। 1 ते 1.5 चमचा तूप लागणार आहे। 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला पावडर आणि मीठ। सर्वात आधी आपल्याला हे चणे जे आहेत हे भिजवलेले हे वाफून घ्यायचे आहेत। मी आता चणे घालते आणि चण्याच्या दुप्पट तिप्पट पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला त्या पाण्याचा काढा करून घ्यायचा आहे, म्हणून जास्त पाणी घालायचं आहे। हा गरम मसाला पावडर, हळद आणि मीठ घालते। शक्यतो औषधी काढा बोलतात त्यामध्ये मीठ घालत नाही, पण आता माझी मुलं पण खाणार आहे पिणार आहेत हा रस्सा, त्यामुळे मी मीठ घातलं। मुलांना कसं मीठ वगैरे असेल तर मुलं आवडीने पितात। आता मी झाकण बंद करून ह्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेते। 5 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम ही लो केली आणि 6 ते 7 मिनिटं असेच लो फ्लेमवर हे चणे शिजू दिले। 6 ते 7 शिट्ट्या घेऊन मी 6-7 मिनिटं कुकर बारीक करून ठेवलेला होता गॅस। आणि आहे बघा आता चणे हे एकदम मस्त मऊ शिजलेले आहेत। आता मी चणे बाजूला करते आणि पाणी वेगळं काढते। हे बघा चणे आणि हे वाफवल्यानंतरचं पाणी हे दोन्ही वेगळे केलेले आहेत। आता मी साधारण 1 चमचाभर चणे घेते आणि हे मिक्सरला बारीक वाटून घेते। बघा चणे मी शिजलेले असे बारीक वाटून घेतलेत। चला तर आता आपण रश्श्याला फोडणी करूया। तर इथे मी 1 चमचा तूप घालते। तर तूप चांगलं गरम करून घ्यायचंय। तूप गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी लसूण घालते आणि अख्खा मसाला। आलं आपण चणे ज्यावेळेस वाफवले त्यावेळेस आपण आलं घातलं होतं वाफवताना। आता लसूण एकदम मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचंय। हा काढा एरवी कसा सर्दी खोकला जेव्हा होतो ना तेव्हा हा काढा खूप गुणकारी होतो हा रस्सा। म्हणजे आपण कसं जे नॉन व्हेजिटेरियन लोक असतात त्यांना आजारपणातून उठल्यावर पायांचा रस्सा वगैरे देतो, तर मग व्हेजिटेरियन लोकांसाठी हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे। किंवा थंडीत पावसाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास असेल ना तर असा काढा बनवून द्यायचा, छान आराम मिळतो आणि मस्त गरम वाटते शरीरात ह्याच्याने। लसूण मस्त ब्राऊन झालेला आहे। आता आपण अख्खे मसाले घालूया यामध्ये। आता थोडे अगदी 3-4 सेकंद मी मसाले परतून घेते आणि मग आपण जो चणे वाफून जो पाणी काढलंय ते पाणी घालायचं आहे यामध्ये। हे बघा आता हे आणि लगेच झाकण देते म्हणजे जरा वाफ त्याच्यात येईल। 2 मिनिटं मी छान वाफ काढलेली आहे। हे बघा आता हे जे आपण वाटून ठेवले होते चणे ते घालते यामध्ये, म्हणजे छान थोडा घट्टपणा येतो सूपला। आपण इथे खोबरं वगैरे काही घालत नाही होत, जरा पौष्टिक आणि औषधी आहे हा, म्हणून खोबरं नाही। पण मी नंतर पुन्हा तुम्हाला वेगळी रेसिपी पण करून दाखवणार आहे काढ्याची। आणि हे अख्खे चणे म्हणजे थोडेसे सूप सोबत खाण्यासाठी चणे पण घालायचे आहेत अख्खे। आता याला एक उकळी काढायची छान एकदम दणदणून आणि मग गॅस बंद करायचा। काढ्याला छान उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेते। आणि हे जे चणे राहिलेत ना वाफवलेले, आपण अर्धे चणे ह्यात काही घातले आणि काही आता हे शिल्लक आहेत, याची मी मस्त तुम्हाला चण्याची ग्रेव्हीवाली भाजी करून दाखवते अगदी सोप्या पद्धतीने। व्हेजिटेरियन लोकांसाठी मस्त असा ताकद देणारा रस्सा तयार आहे।
आणि एरवी पण आपल्याला सर्दी खोकला असेल ना तर असा काढा केला तर एकदम आराम मिळतो ह्या रश्श्यामध्ये. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.